महाराष्ट्र बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यात नाफेडची हरभरा खरेदी 14 मार्च पासून सुरू होणार आहे। किमान हमी दराने होणार आहे खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सोमवारपासून सुरू झाली असून 15 मार्च पर्यंत नोंदणी करता येणार आहे। राज्यात शेतकऱ्यांकडून 8,10,000 टन हरभरा खरेदीचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे। हरभरा खरेदीसाठी जिल्हानिहाय उत्पादकताही जाहीर करण्यात आली आहे। शेतकऱ्यांनी इथं आल्यानंतर 7-12 ऑनलाइन पीक पेरा केलेला असावा, दुसरं त्यांचं पासबुक जे आहे ते जॉईंट खाते नसावं, सेव्हिंग अकाउंटचं पासबुक जमा करावं, त्यानंतर शेतकऱ्याचे आधार कार्ड हे महत्त्वाचे, हे 3 कागदपत्र घेऊन शेतकऱ्यांनी यावं आणि आपली संकेतस्थळ ops.esamriddhi.com आपल्याला शेतकऱ्याची ऑनलाईन नोंदणी करता येते। फक्त शेतकऱ्यांनी एकच लक्षात घ्यावं, पासबुक देताना पासबुकवर अकाउंट नंबर क्लिअर दिसले पाहिजे आणि दुसरे जे तुम्ही आधार कार्ड देत आहेत त्यावरचं नाव आणि आपलं अकाउंटवरचं पासबुकचं नाव मॅच झालं पाहिजे आणि मोबाईल नंबर कन्फर्म व्यवस्थित आणल्यास त्यांचं रजिस्ट्रेशन ID जनरेट होऊन जातो। त्यांच्या मोबाईलवर नंबरवर मग त्यांचा मेसेज येऊन जातो, त्यानंतर त्यांना परत एक मेसेज जातोय की त्यांना खरेदीकरिता माल कधी घेऊन यायचा, हाही त्यांना मेसेज इथूनच जातोय ऑनलाईन पोर्टलवर। दिल्लीत 3 आणि 4 मार्च असे 2 दिवस भारतीय बीज परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। देशविदेशातील 400 पेक्षा जास्त बियाणे उद्योजक आणि शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत, याची माहिती दिली आहे संयोजक वैभव काशीकर यांनी। नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडियातर्फे 11वी इंडियन सीड काँग्रेस ही दिल्ली येथे 3 व 4 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेली आहे। या काँग्रेसला आम्ही सीड्स फॉर ग्लोबल युनिटी हा उद्देश घेऊन देशातील व विदेशातील जवळपास 400 अधिक बियाणे उद्योजक व शास्त्रज्ञ या काँग्रेसमध्ये सहभागी होणार आहेत। शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान पोहोचवणे व आपल्या देशाला कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर बनवणे हा आमच्या काँग्रेसचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे। अमरावतीत भव्य जिल्हा कृषी महोत्सवाला सुरुवात, खासदार डॉक्टर अनिल बोंडे आणि खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते उद्घाटन। 5 दिवस चालणाऱ्या कृषी महोत्सवात बरड धान्याबाबत जनजागृती करण्यावर भर, त्यासोबतच गटशेती, पशुसंवर्धन, रेशीम, मत्स्यशेती अशा विविध विषयांवर तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळेल। रोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार। 4 मार्चला कृषी मंत्री अब्दुल सत्तार उपस्थित राहणार तर 5 मार्चला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप होणार। बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव माहीच्या मधुकर शिंगणे यांनी 2 एकरातील कोबीवर रोटोवेटर फिरवून पिकात सोडल्या मेंढ्या, पीक काढणी आणि बाजारपेठेपर्यंत वाहतुकीचा खर्च सुद्धा या पिकातून निघत नसल्याचा अनुभव। वाढता उत्पादन खर्च आणि बाजारभावातील चढ उतार यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडलं आहे। वर्ध्याच्या कारंजा शहरात शंकरपटाचं आयोजन, खासदार रामदास तडस यांच्या हस्ते शंकरपटाचं उद्घाटन। बैलजोड्या आणून शेतकऱ्यांचा शंकरपटात मोठ्या प्रमाणात सहभाग, अनेक वर्षानंतर कारंजा शहरात पहिल्यांदा शंकरपट भरल्यानं शेतकऱ्यांसह परिसरातील गावकऱ्यांनी लुटला आनंद। यासह 7-12 बातम्यांमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची, पाहत राहा ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।